सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पवित अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. शेवगाव येथील सार्वजनिक ठिकाणी उनाडक्या करत फिरत असलेल्या टग्यांवर शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी करडी नजर ठेवली आहे. यामुळे रोड रिओमियनच्या पालकांना चांगलीच धास्ती बसली आहे. शेवगाव तालुक्यातील शाळा, कॉलेज, महाविद्यालय परिसरातील काही शाळेत नसणारे सडकछाप देखील घोंगावत असल्याची माहिती शिक्षक पालक यांनी शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना दिल्यानंतर त्यांनी सडकछाप रोड रिओमियो मजनूंची नोंद घेणं सुरू केलं आहे. काही कमी वयाची मुले मोटरसायकल सायलेन्सरचा कर्कश आवाज करून चालणारे, लायसन नसणारे, विना नंबर प्लेट गाडीवर फिरणारे यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचं माहिती पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी दिली आहे. जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील रय शिक्षण संस्थेच्या अरण्येश्वर विद्यालयात आज सकाळी 1989 सालच्या इयत्ता 10वी बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा गेट टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी गोरख पारे यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गोरे सर, अडसूळ सर होते. तसेच 1989 सालचे मुख्याध्यापक, शिक्षण व विद्यार्थी उपस्थित होते. यातील काही मान्यवर शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शाळेतील ग्राउंडवर पिविंग ब्लॉक बसवून देण्याची घोषणा डॉक्टर प्रदीप ननवरे व फक्कड सोले यांनी केली असता शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानले. यावेळी शाळा स्कूल कमिटी सदस्य पांडुरंग सोले, माजी सरपंच संतोष निगुडे, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अयोध्या येथे येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील तीर्थक्षेत्र आणि मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार माजी आमदार स्नेहलताताई कोले यांनी श्रमदानातून कोपरगाव शहरातील श्रीराम मंदिर सेवा व परिसरातील साफसफाई केली. यावेळी त्यांनी स्वतः हातात झाडू मॉप घेऊन श्रीराम मंदिराचे सभा मंडप परिसर स्वच्छ केला व सर्वच मंदिरे आपण सर्वांनी मिळून स्वच्छ करू, राम मंदिर महोत्सव आनंदाने साजरा करू अशी विनंती केली आहे. अयोध्येत येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण व समस्त श्रीराम भक्त कोपरगाव यांच्या वतीने आयोजित श्रीराम रक्षस्त्रोत सामुदायिक पठण व श्रीराम महाआरती सोहळा शनिवारी सकाळी अनेक संत महंतांसह कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोले व हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला. श्रीराम जय राम जय जय राम च्या अखंड जय घोषाने संपूर्ण कोपरगाव नगरी दुमदुमली होती. अतिशय भारावलेल्या व भक्तिमय वातावरणात कोपरगावच्या इतिहासात प्रथमच झालेल्या अभूतपूर्व भव्यदिव्य सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. 35 वर्षे विवाहितेला किरकोळ कारणावरून चारित्र्याच्या संशयावरून तिच्या सासरकडील मंडळींकडून वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी होत होती. तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली जात होती. शुक्रवारी या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांने शनिवारी मयत विवाहितेच्या पतीसह सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने शारीरिक मानसिक छळाला कंटाळून घरात गळफास देखील घेतला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पवित पुढील बातमी. श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याने जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या वतीने शनिवार छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह राज्य सरकारने श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी 20 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. घातक शस्त्रे वापरणाऱ्यांवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनिक्षेपकांनाही बंदी घालण्यात आला आहे. तसेच निवडणूक प्रचारार्थ व अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे. हिंदूच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याची भूमिका आज देशामध्ये जाणीवपूर्वक सुरू आहे. मात्र दुसरीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती करताना मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळाची उभारणी करण्याचे कामही पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. त्यामुळे देशात हिंदू धर्माबाबत अनुद्गार काढणाऱ्यांना शेजारी कोण बसवू घेत हे जनतेने ओळखलं आहे. हे हिंदू धर्माच्या विरोधात बोलताना त्यांचा निषेध करण्याची हिंमत नेते उद्धव ठाकरे दाखवू शकत नाही अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे.
काँग्रेस पक्षाने लोकशाही पद्धतीने कारभार करून समतेचा विचार रुजविला. युवकांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून काँग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोहोचवून भाजप सरकारचा खरा चेहरा समोर आणावा असे आवाहन आमदार लहू कानड यांनी केलं आहे. बारा दिवसात घराचे कुलूप तोडून आतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,15,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लपास केला आहे. ही घटना तालुक्यातील भांगडी शिवार शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी हरिभाऊ हौसराव शेळके यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथे संपत, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.